कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत 2 वर्षापासून रद्द होणारी भुलेश्वरीची महाशिवरात्री यात्रा व आर्य समाज मंदिरातर्फे शतकुंडीय गायत्री महायज्ञ यंदाही रद्द असल्याने शिवभक्तांसह सत्य सनातन धर्मप्रेमी हिरमुसले. भाविक भक्तांना फक्त दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. भुलेश्वरी यात्रा मंडळ कासमपूरच्या वतीने भुलेश्वरी येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी 2 दिवसाची यात्रा भरत होती. त्याआधी आठवड्यापूर्वीपासूनच शिवलीला मृत वाचन, ज्ञानेश्वरी प्रवचन, जनप्रबोधन, अहवाल वाचन, हरिपाठ कीर्तन, सामुदायिक प्रार्थना व महाप्रसाद असे कार्यक्रम चालत होते. याच दरम्यान मागील काही वर्षापासून पथरूट येथील भुलेश्वरी यात्रा उत्सव उसळ वाटप समितीकडून दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी उसळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत होता, पण कोरोनाच्या नियमावलीत मागील 2 वर्षापासून तोही कार्यक्रम रद्द होता. पथरूट पासून 6 किलोमीटर अंतरावर भुलेश्वरी नदीच्या काठावर श्री क्षेत्र भुलेश्वरी येथे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. दरमहा शिवरात्रीला येथे 2 दिवसाची यात्रा भरते. 1836 मध्ये राजाराम सीताराम पाटील यांनी हे मंदिर बांधले होते. त्यांनी संस्थांना 9 एकर 36 गुंठे शेतदान दिले होते. त्याच्या उत्पन्नातून मंदिराचे काम झाले. पुढे त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी आत्माराम पाटील, वामनराव गोरले, काशीचे बाबा भगवानदास यांनी सांभाळली. त्यांच्यानंतर 1976 सालापासून भगवानदास बाबांच्या आदेशानुसार कासमपूरचे तत्कालीन सरपंच कृष्णराव काळे ही जबाबदारी पार पाडत होते. कालांतराने काही कारणास्तव दान मिळालेली 9 एकर जमीन संस्थेच्या ताब्यात राहिली नाही. कृष्णराव काळे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंदिराला परकोट बांधले. मंदिराच्या आत व बाहेर 2 धर्मशाळा बांधल्या. संपूर्ण परकोटामध्ये भगवान विष्णू, कृष्ण, विठ्ठल रुक्माई, राम लक्ष्मण, सीता, जयसिंग बाबा, दत्तात्रय, हनुमान व तुकाराम महाराज या संतांच्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिर संस्थांची नोंदणी झालेली असून सद्यस्थितीत अनिरुद्ध काळे हे अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या 6 संचालकांसह उत्तमरित्या सांभाळत आहे. वैदिक सत्य सनातन धर्माचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने आर्य समाज पथरोट कडून ऋषी बोधरात्री पर्वा निमित्ताने शतकुंडीय गायत्री महायज्ञाचा कार्यक्रम होत असे. महर्षी दयानंद सरस्वतीचे भारतभरातील 1000 अनुयायी सहभागी होत. मात्र कोरोना निर्बंधाने सदर हु कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा न करता सत्संग सभागृहात ठराविक आर्यप्रेमींच्या उपस्थितीत हवनाचा कार्यक्रम साजरा केला. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरूट.